सातपूर कॉलनीतील मनपा जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या भव्य प्रांगणात गेल्या 10 वर्षापासून सातपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पप्पू जगताप व सौ रीनाताई प्रशांत जगताप यांच्या वतीने सातपूरकरांसाठी भव्य आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असते. सातपूर पंचक्रोशीतील सर्वच परिसरातील असंख्य ठिकाणी दीपावली निमित्त येणाऱ्या माहेरवाशिणींसाठी आणि कुटुंबियांसाठी तसेच घरातील लहानग्यांसाठी असंख्य असे विविध प्रकारचे रहाट पाळणे, विविध प्रकारचे खेळ महिलांसह विविध प्रकारच्या यात्रेतील खरेदीसाठी विविध दुकाने, बालकांसाठी असंख्य अनेक प्रकारची खेळणे, खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल अशी मोठमोठ्या यात्रेत असणारं सारं काही या आनंद मेळ्यात सातपूरकरांच्या सेवेत उपलब्ध करून दिलं आहे. सातपूर कॉलनीतील या भव्य आनंद मेळ्याच्या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी माजी मनपा स्थायी समिती सभापती तथा मनसे नगरसेवक सलीम मामाशेख, सुभाषराव केदारे, नानासाहेब केदारे, भाईदास सोनवणे, कृष्णाजी तिवडे, हिरामन दोंदे, टी सी पिंजारी, भाऊराव आहिरे, केदारजी आहिरे, राजूमामा चौधरी, भारत भालेराव, वैभव महिरे, मंगेश चौधरी, सचिन गांगुडे, मनोज भंदुरे, सचिन साळवे, नेताजी आहिरे आदी मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आनंद मेळा आयोजन प्रचंड खर्चिक काम असूनही प्रशांत जगताप हे आपल्या सातपूरकरांना आनंद देण्याचं काम करीत असल्याचं माजी मनपा स्थायी समितीचे सभापती तथा मनसेचे नेते सलीम मामाशेख यांनी सांगितलं. सर्व नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी सातपूरकरांसाठी पप्पू जगताप आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी त्यांनी सालावादाप्रमाणे यात्रेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आज दिवाळीच्या सणाचं औचित्य साधून खऱ्या अर्थाने या ठिकाणी यात्रेचं आयोजन केलेलं आहे. आज जर एवढा मोठा डोलारा म्हटला तर हे खर्चिक काम आहे आणि मला वाटतं एवढं खर्चिक काम करत असताना पप्पू जगताप आणि त्यांचे सहकारी नफा थोड्याचा विचार न करता मला वाटतं नफा नाहीचे तोटाच आहे तरी या ठिकाणी आपण या ठिकाणी यात्रेचं आयोजन केलेलं आहे. सर्व सन्माननीय पाहुण्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि मला वाटतं मी सर्व कॉलनीमध्ये आणि मामा असल्यामुळं सर्व कुठलाही कार्यक्रम असो मी माहिती घेत असतो. मला वाटतं मागच्या वर्षीसुद्धा या ठिकाणी यात्रा भरवली होती. मागच्या वर्षीच्या यात्रेचंसुद्धा आर्थिक जे गणित आहे मला त्या ठिकाणी तोटा खाऊन या ठिकाणी यात्रा भरवली होती. मी फक्त जर मेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तर मला वाटतं जर या ठिकाणी जरा यात्रेचं आयोजन जर केलं तर मला वाटतं जास्तीत जास्त नागरिकांना, मुलांना, भगिनींना या ठिकाणी लाभ घेता येईल आणि या यात्रेला पप्पू जगतापला त्याच्या सर्व सहकाऱ्यांना आणि सातपूर भागातील सर्व रहिवाशांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रशांत जगताप यांनी सर्वांचे आभार मानले तर आनंद मेळा सर्वांना खरोखर आनंद देत असल्याचं अनेक मान्यवरांनी सांगितलं. दिवाळी उत्सवानिमित्त सर्व नागरिकांना एक आनंद लुटता यावा याकरिता आपण हा आनंद उत्सव आनंद मेळा भरवला आहे. यात लहान मुलांच्या खेळणीपासून तर मोठ्या मुलांच्या खेळणीपासून सर्व काही सामग्री इथं लावण्यात आलेली आहे. त्यासाठी सर्व माझ्या मित्र परिवाराचं, मामांचं, सगळ्या ज्येष्ठांचं सहकार्य मला लाभलं त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि सर्व नागरिकांना असं आवाहन करतो काही आनंद मिळावं तर आनंद घ्यावा. दीपावलीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. शाळा आहे जिजामाता शाळा 27 तारखेला चालू होणार आहे तर तेथील संपूर्ण मुलांना मोफत आपण हे सर्व आनंद मिळाव्याचं आयोजन केलेलं आहे. तरी त्या मुलांच्याही परिवारांनी त्या दिवशी आनंद घ्यावा ही विनंती. ही माझी जवळजवळ आता इथं 10 वर्षापासून आपण आनंद मेळावा करतो आहे. ही माझी खूप मनापासून इच्छा होती की आपल्या सातपूर कॉलनीतमध्ये असा मेळावा भरवण्यात यावा. ते मी त्यासाठी खूप पहिल्या 2 वर्ष तर खूप झटापटी केल्या, खूप जागेवर फिरलो कसं मला इथं आनंद मेळावा आणता येईल असं मी खूप हे केलं आणि शेवटी 10 वर्षापूर्वी मला त्याचं यश आलं आणि आजही त्या ती परंपरा अजूनही चालू आहे. खरं म्हटलं तर हा एकदम सुवर्णाचा योग आहे सर्व आपल्या सातपूरकर वासियांसाठी. खरं तर हा एक आनंद मेळा आहे. आता सण उत्सव म्हटलं की आपल्या माय भगिनी सासरवरनं माहेरी येणार आहे, त्याचे लहान मुलं बाळा इकडे येणार आहेत, त्यासाठी हा आनंद उत्सव कुठे बाहेर न जाण्यापेक्षा आपल्या सातपूर परिसरातच जिजामाता पटांगणात माझे सहकारी, माझे बंधू
प्रशांत उर्फ पप्पू जगताप यांनी हा अतिशय सुंदर असा आनंद मेळ्याचा जे काही नियोजन केलेलं आहे त्याबद्दल त्याला आमच्या सर्व सहकाऱ्यांकडून अतिशय मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा. तसेच मी तमाम सर्व सातपूरकर बांधवांना अशी विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त या आनंद मेळ्यात सहभागी होऊन या आनंदात तुम्ही द्विगुणित करावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सर्व सातपूरकर वासियांना दीपावलीच्या व सर्व ह्या आनंद मेळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आमचे तरुण सहकारी पप्पू जगताप यांनी या ठिकाणी आनंद मेळ्याचं जे आयोजन केलेलं आहे निश्चितपणे सर्वांसाठी उपयोगी ठरणार आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत या ठिकाणी येऊन आनंद घेऊ शकतात आणि त्याचा आनंद सर्वांनी पुरेपूर घ्यावा अशा प्रकारचे मी आवाहन करतो आणि आपल्या सर्वांना या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मेळावा भरवला आणि जे मुलांसाठी वयोवृद्धांसाठी सर्वांसाठी ही जे यात्रेचं नियोजन केलं हे एकदम उल्लेखनीय आहे. आम्ही जत्रा पूर्वी नाशिक इकडे तिकडे बघायचो परंतु पप्पू जगताप यांनी हे सर्वात मोठं कार्य केलं की या सातपूरमध्ये येणाऱ्या माहेरवासिनी यांना सुद्धा त्यांच्या मुलाबाळांना त्याचा आनंद घेता येईल आणि त्यांचा आनंद द्विगुणित होईल ही त्यांनी जी परंपरा 10 वर्षापासून तिथं अंमलात आणली आणि त्या परंपरेची अजून भरभराट हो आणि पप्पू जगताप यांनी जे कार्य केलं ते खूप अभिमानास्पद आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. यांनी हा जो आनंद मेळावा भरलेला या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना खूप खरोखर आनंद झालेला आहे आणि या ठिकाणी ते गेल्या 10 वर्षापासून हा आनंद मेळावा कंटिन्यू भरवत आहेत. या धकाधकीच्या जीवनात नाशिकमध्ये लहान मुलं बाया घेऊन जातं आणि अशा ठिकाणी कार्यक्रम वगैरे आहेत लांब लांब पण खूप त्रासाचं काम आहे. ते त्यांनी आमचं क्वारनीवासी यांचं काम अतिशय सोपं करून दिलेलं आहे आणि त्याचा आमच्या बाया मुलं सुना हे सगळे लोक घेत आहेत आणि तसंच शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्यांनी खास एक सवलत दिलेली आहे. शेवटचे 1-2 दिवस ते फ्रीमध्ये मोफतमध्ये त्यांना या आनंद मेळाव्याचा परवानगी दिलेली आहे. जे मित्र प्रशांत पप्पू जगताप हे आनंद मेळा हे कैक वर्षापासून इथं करत आहे तरी मी सर्व सातपूरकरांना आव्हान करतो या आनंद मेळाचा तर आनंद घ्याच. पण आता दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये बहिणी भाचे सगळे येतात सर्वांनी येऊन आनंद मेळ्याचा आनंद घ्यावा आणि हे पप्पू भाऊ हे दरवर्षी करत असं आम्ही सगळे मित्र परिवार त्यांच्या खंबीरपणे पाठीशी आहे आणि इथून पुढे त्यांनी कायम करत राहावा एवढीच मी सातपूरकरांच्या आणि आमच्या सगळं ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं ग्वाही देतो. लाडके भाऊजी पप्पू भाऊ जगताप बहिणी इथं आनंद मेळावा भरवला आहे इथल्या सातपूर परिसरातील लोकांना त्याची खरोखर आतुरता राहते. तिथे आनंद मेळावा आहे तर आज पप्पू भाऊ इथं भरवला गेल्या 10 वर्षापासून ते इथं आनंद मेळावा भरवत आहे आणि मी त्यांचे या ह्याच्यात राहिला त्यांनी सांगितलं 1-2 दिवस मी उपस सवलत दिली की फ्री खेळायला त्यांनी दिली त्याच्यामुळे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. सातपूरकरांचा दिवाळीत आनंद वाढवणारे या आनंद मेळ्याचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पप्पू जगताप यांनीही उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. तसेच दरवर्षीप्रमाणेच जिजामाता विद्यालयातील विद्यार्थ्यांना या आनंद मेळ्यात मोफत खेळता येणार असल्याचंही यावेळी सांगितलं. एनसीएमबीसाठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर.